ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. राज्यपाल आपला राज्यपाल आपला राज्यपाल आपला भाजपचा प्रवक्ता आपला या राज्यपालाचं करायचं का छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं कोश्यारीचं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं या महाराष्ट्राचे अत्यंत खालच्या वर्तणुकीचे राज्यपाल ज्यांनी वेळोवेळी राज्यपाल पदाची नामुष्की केली त्यांनी आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर जी टीका केली त्याबद्दल आज शिवसेनेचा या जिल्ह्यातर्फे आम्ही निषेध करतो. सगळ्यात महत्त्वाचं की सुरेंद्र द्विवेदी म्हणून भारतीय जनता पार्टीचा केंद्रातला प्रवक्ता आहे आणि या प्रवक्त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबला सुटण्यासाठी 5 पत्रं लिहिली होती. असं कुठल्या इतिहासातलं एक जरी पत्र दाखवलं तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा असं मी आवाहन करत आहे. राज्यपाल कोश्यारींनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराजांवर 4 वेळेला आत्तापर्यंत महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून टीका केलेली आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं आवाहन करतो तुम्ही राज्य शासनाकडनं तातडीने 24 तासात अहवाल पाठवा व अशा नालायक राज्यपालाला केंद्राने परत बोलवावं असं आवाहन करावं. छत्रपती शिवाजी महाराजा खरा जर मान सन्मान एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला ठेवायचा असेल तर या राज्यपालाची ताबडतोब हकालपट्टी करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत या काळ्या टोपीची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात या राज्यपाल कोश्यारी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्याचं आम्ही धिक्कार करू आणि ह्याच्यापुढं केंद्रीय मंत्रिमंडळ असू दे किंवा कुठल्या मंत्रिमंडळ असा भाजपच्या मंत्री जिल्ह्यात आम्ही फिरून देणार नाही जोपर्यंत राज्यपाल कोश्यारी रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहील. रायगडवर झालं पाहिजे या राजगडावर झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माफी त्यांना मागायला पाहिजे. अत्यंत हीन कृत्य राज्यपाल कोश्यारी आणि सुरेंद्र त्रिवेदी यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही जिल्हा शिवसेना शहर शिवसेनेतर्फे निषेध करतो. 4 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत वक्तव्य केलेलं आहे. ज्या कोश्यारीचं पद घटनात्मक पद आहे परंतु त्या पदावर राहायची याची लायकी नाही. मला वाटतं कोश्यारी अन्न खातो का काय खातो मला हेच कळेना. शिवसेने जिल्हा बर्डेचा पाहिजे नेतृत्वाखाली आम्ही मोठं आंदोलन केलं परंतु या राज्यामधील जे सत्तेवर बसले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्या सत्तेत बसणाऱ्याला माझं आव्हान आहे मुख्यमंत्री असू दे देवेंद्र फडणवीस असू दे तुमच्या बापाला सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन देशाचे पंतप्रधान मोदी साहेब पंतप्रधान झाले परंतु त्यांचेच पिलावळं छत्रपती शिवाजी महाराज वारंवार अपमान करतात परंतु उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या कोश्यारीला गनिमी कावेने त्याचं धोतर पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे जिल्हाप्रमुख म्हणल्याप्रमाणे की ज्या कोश्यारीनं रायगडावर जाऊन माफी मागावा परंतु माफी मागण्याच्या लायकी नाही त्याला लाथा घालल्याशिवाय त्याला कळणार नाही. आणि माझं आव्हान आहे राज्यपालाला अरे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुझ्या बापाची सुटका झाली असती आणि त्याचं निश्चित करावं तिथनं कमी आहे. पुण्यातल्या